भावत पुनिया पुष्पगुच्छ भाव सुमांचे प्रेम बरे स्वागत करू मान्य वरांचे प्रेम बरे स्वागत करू मान्य वरांचे हो आले मांगल्य तव पावलानी सर्वे चैतन्य आले तुफानी मोदबरे गीत सुरे भाग्य रतींचे मोदबरे गीत सुरे भाग्य रतींचे प्रेम बरे स्वागत करू मान्य वरांचे कैलासवासी जांभळशेत स्टेडियम साठी 75 लाख रुपये
वैयक्तिक खर्च केले त्याबद्दल मी सरांचे पुन्हा एकदा आभार मानते. लग्न समारंभ, दसक्रिया विधी, कार्यक्रमामध्ये दादा आपण महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडत असताना संपूर्ण जुन्नर तालुक्याची जनता आपल्या पाठीशी आहे. तसेच आमच्या आंबोली गावच्या वतीने आपणास सर्वपरीने आपणास मी जाहीर पाठिंबा जाहीर करत असताना गावच्या विकासाकरता काही महत्वपूर्ण कामे आपणासमोर ठेवली आहेत. दादा, या कामासाठी शासकीय रक्कम येईल की नाही हे मला माहित नाही, परंतु आपण आपल्या आमदार फंडातून ती करावी व जाहीर करून उद्घाटन करून ती लवकर मार्गी लावावी मी अशी विनंती करते. त्यामध्ये गावच्या अंतर्गत रस्ते असतील, आंबोली दारेघाट पर्यटनासाठी मुख्य बस स्टॉप असेल त्याची दुरुस्ती, तसेच दारेघाट पर्यटनासाठी आणि पर्यटनाच्या विविध सुविधांसाठी आपण मदत करावी. तसेच सर्वात मोठा आठळा ते आंबोली हा मुख्य रस्ता लवकरात लवकर त्याचे काम मार्गी लागावे अशी एक विनंती करते. त्याचप्रमाणे सर, इथे जुन्नर पीएससीला असणारे पाटील डॉक्टर हे अजून यांसारखे असे जवळजवळ 800 डॉक्टर आहेत, त्यांना त्यांचे अजून परमनंट होण्यासाठी तुम्ही हा प्रश्न, जवळजवळ असे 800 डॉक्टर कंत्राट बेसवर काम करतात, त्यांची जवळजवळ 15 ते 20 वर्ष सर्व्हिस होत आलेली आहे, अजूनही ते परमनंट नाही, त्यासाठी तुम्ही हा प्रश्न लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांसमोर मांडावा अशी मी विनंती करते. तसेच आदिवासी समाजाचे भूषण आणि आदिवासी वादळ माननीय देवराम शेटलांडे यांना ओळखले जाते. सर्वसामान्यांचे दसक्रिया, लग्न, सुखदुःखाचे कार्यक्रम, तसेच कधीही न म्हणता माणूस म्हणजे देवराम शेटलांडे, माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य, तसेच नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या वन हक्क कमिटीवर त्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली, त्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत करते. तसेच ते तसेच त्यांच्याकडून मी 2-3 समस्या मांडते, त्या त्यांनी त्यावर त्यांनी लक्ष द्यावे. त्यामध्ये ठक्कर बाबा योजनेतून जे काही प्रस्ताव गेलेले आहेत त्यामध्ये ते लवकरात लवकर मंजूर करून घ्यावे. जिल्हा परिषद फंडामधून जी काही शाळेसाठी दुरुस्ती आहे त्यासाठी लवकरात लवकर फंड उपलब्ध करून द्यावा. गावातील गरजू पत्करू लोकांना घरकुल शासकीय विविध योजनांचा लाभ देण्यात यावा असं मी त्यांच्या समोर विनंती करते आणि मी माझे प्रास्ताविक आणि मनोगत थांबवते. जय हिंद, जय भारत. संता नमस्कार, मी भिवाडे गावचे सरपंच आणि दीपालीताईंनी मला इथं आमंत्रण केल्याबद्दल मी आले. विशेष सांगायचे म्हणजे आपल्या जीवने शिवनेरीचे शिलेदार व जुन्नर तालुक्याचे भूषण असे आमदार शरददादा सोनवणे यांचं या आंबोली गावामध्ये प्रदंता स्वागत करते आणि आभार मानते. की एवढ्या दर्याखोऱ्यामध्ये 25 किलोमीटर अंतर असणाऱ्या दर्याखोऱ्यांमध्ये दादा तुमचं खूप चांगल्या प्रकारे लक्ष आहे आणि ते लक्ष वेधण्यासाठी तुम्हीच आमचे दादा आहेत म्हणूनच तुम्हाला या गावामध्ये तुम्हाला बोलवण्याचं आम्ही आग्रहाचं आमंत्रण केलेलं आहे. आम्ही अशा असणाऱ्या खेडेगावामध्ये राहणाऱ्या आम्ही कशा ह्या वाड्या वस्त्यांची व खेडेगावात असणाऱ्या वस्त्यांची सुधारणा केली पाहिजे म्हणून दादा तुम्हीच आमचे दादा आहेत हे आम्हाला आजही कळले आणि इथून मागे कळणार आणि इथून पुढेही आम्ही तुमच्या पाठीमागे आहे असं आमच्या भक्तपुराला तुम्हाला साथ देण्यासाठी आहे. ते दुसरी गोष्ट अशी आहे की आज हा दाऱ्याघाट 23 वर्षापासून या दाऱ्याघाटाचं उद्घाटन होणार असं खूप ऐकलेलं आहे, पण दादा हे कोणी करू शकत नाही हे आमच्या लक्षात आलेलं आहे. एकमेव आमदार आणि पहिली आमदार म्हणून तुम्हीच हे दाऱ्याघाटाचं उद्घाटनही करणार आहे हे आम्हाला लक्षात आल्यामुळे तर आम्ही तुम्हाला एवढ्या रात्रीचा वेळ काढून तुम्हाला बोलून या दाऱ्याघाटाचा तुम्ही काहीतरी मार्ग लावावा आणि त्याचं पुढील प्रास्ताविक तुम्ही करावं असं आम्हाला खूप इच्छा आहे की तुम्ही त्याचं प्रास्ताविक जरूर करणार आहात आणि अशा वाड्यावस्त्यांना लक्ष देणार आहे. दुसरी गोष्ट आपल्या जुन्नर तालुक्याचे अध्यक्ष देवराम शेटजी लांडे यांचंही या खेडेगावावर वस्ती वाड्यावस्तीवर खूप लक्ष असतं आणि ते अशा चांगल्या प्रकारे आपल्या आदिवासी भागांना लक्ष देऊन सुधारणा झाली पाहिजे, दादांपर्यंत विषय मांडले पाहिजे, जिल्हा परिषदला आपले विषय गेले पाहिजे, आपल्या
कामांवरती कुठेतरी तोडगा निघाला पाहिजे, त्यांचं सातत्याने लक्ष असतं आणि अजूनही लक्ष दिलं पाहिजे असं मी दादांना विनंती करेल. आणि या सर्व ग्रामस्थांच्या वतीने व माझ्या भिवाडे ग्रामपंचायतीच्या वतीने मला इथं आमंत्रित केलं, माझी दादांची भेट झाली, मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली. एवढे बोलून मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आंबोली गाव आणि या आंबोली गावामध्ये आज अखंड महाराष्ट्रामध्ये ज्यांना शिवनेरीचे शिलेदार म्हणून संबोधले जाते असे तालुक्याचे लाडके नेतृत्व आणि विद्यमान आमदार माननीय श्री शरददादा सोनवणे आपण या गावामध्ये आलात. मी या आंबोली गावच्या वतीने आणि सर्व आंबोली गावच्या ग्रामस्थांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे आमचे आदिवासी भूषण म्हणून संबोधले जाणारे आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विद्यमान सदस्य आणि नुकतीच ज्यांची जिल्हास्तरीय वन हक्क संरक्षण कायदा समितीवर वन हक्क सदस्य म्हणून ज्यांची नियुक्ती झाली यांचंही मी आंबोली गावच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. माझ्याशी सांगितल्याप्रमाणे आमच्या गावच्या पाठून मी एक नागरिक दीपालीताई लाटे यांनी गावच्या काही आडी अडचणी आपणास सादर केल्या, तर मी नक्कीच दादांना असं सांगेन की ज्या आमच्या या आडी अडचणी आहेत त्या आपण नक्कीच पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा बाळगतो. आपण आमच्या गावामध्ये आलात, आपला बहुमूल्य वेळ आपण या ठिकाणी खर्ची केला, आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच आपल्या सोबत आलेले सर्व मान्यवर राऊत साहेब असतील, चव्हाण साहेब असतील, कारवण साहेब असतील, चाळक साहेब असतील, तसेच आमचे रावते सर असतील, पाटील सर असतील, दिवाडे गावच्या सरपंच असतील, तसेच आमचे आदिवासी भूषण देवराम शेठ लांडे साहेब असतील. मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. तसेच आमच्या शेजारी गावचे सरपंच बाळू तर्फे यांचाही मी आंबोली गावच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी जमलेले सर्व तरुण वर्ग, महिला वर्ग यांचेही मी आंबोली गावच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम या ठिकाणी थांबला असे जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.